200 वर्षांचा इतिहास असलेल्या मंदिरातील राधा आणि कृष्णाची मूर्ती शाळीग्राम पासून तयार केलेली असून अशा तऱ्हेची मूर्ती भारतात केवळ काही मंदिरातच आहे। 200 वर्षांपासून मंदिरात 9 दिवस गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो। संपूर्ण मंदिर सागवान लाकडाचा वापर करून उभारण्यात आले आहे, पण काळाच्या ओघात आता हा उत्सव 1 दिवस साजरा करत आहोत। मंदिर अतिशय जागृत असून अनेक भक्त देवाला नवस बोलतात आणि त्यांची नवसपूर्ती झालेली आहे। मंदिरात सजावट आदि भक्तांनी केलेली आहे अशी माहिती मंदिराचे मालक जोशी यांनी दिली। मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की ही मूर्ती शाळीग्राम मध्ये आहे आणि जवळपास ह्या मूर्तीला 250 वर्ष झालेत जवळपास, आणि ही मूर्ती अशा खूप कमी मूर्ती आहेत ज्या भारतामध्ये आहेत, अशा कमी मूर्ती शाळीग्राम दगडामध्ये आहेत आणि खूप जागृत असं देवस्थान आहे। इथे खूप लोक मागून घेऊन आपलं नवस फेडायला म्हणून सुद्धा येतात। आणि दुसरं, हे जे संबंध बांधकाम आहे पूर्ण सागवानमध्ये, पूर्ण संबंध जे हे आहेत द खांब आणि वगैरे पूर्ण सागवानी केलेलं द हे आहे स्ट्रक्चर आहे। मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे एक शाळीग्राम हा जो दगड आहे ह्याच्यामध्ये अभिषेक जो आम्ही घालतो, आज 1.5 वर्ष त्याच्यावर आम्ही अभिषेक करूनसुद्धा कुठल्याही तरीने त्या मूर्तीला कुठेही खड्डे किंवा काही नाही आणि गुळगुळीत दगड आहे आणि कधीही त्याच्यावर अभिषेक केला तरी ती मूर्ती कधीही तुम्हाला धुरकट पांढरं अशी दिसत नाही, लुक अशी तुळतुळीत सुंदर गणपती मूर्ती आहे। आणि त्याची हे पण चांगली आहे, मूर्तीचे रूपरेषा पण खूप चांगली आहे आणि ती मूर्ती चतुर्भुज आहे, दोन हातात शंख चक्र आणि मुरली अशी धरलेली ही मूर्ती आहे आणि बाजूला राधा द्यायची आहे, अशी राधा आणि कृष्ण अशी ही दोन मूर्त्या इथं आमच्या देवळामध्ये स्थापित केलेल्या आहेत। चार ते चतुर्भुज आहे, दोन हात शंख आणि चक्र आहेत, एका हातात शंख एका हातात चक्र आणि दोन हातात मुरल्या आहे, एक दोन हात मुरलीवर आहेत, चार हात सगळे म्हणून चार हात होतात। गोकुळ अष्टमी निमित्त मंदिरात सकाळी अभिषेक पूजा भजन आणि आरती करण्यात आली, सायंकाळी मंत्रपुष्प कीर्तन आणि जल्मोत्सव करण्यात येईल अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली। 1904 झाले आहे, 1904 देवळाची स्थापना झाली आहे, तेव्हापासून इथं देवाची सेवा चालू होते आणि प्रत्येक उत्सव होत आहे। 12 महिन्यामध्ये जे उत्सव असतात, रामनवमी गोकुळाष्टमी हे सगळे उत्सव होतात आणि इथले माहेश्वरी जन हे इथले ट्रस्टी आहेत आणि माहेश्वरी जनाचं देऊळ आहे, त्यामुळे सगळे भक्त लोक येतात आणि प्रत्येक उत्सवाला हे उत्सव करतात। आणि हे जे झालं झुला उत्सव वगैरे असते हे आमचं 22 दिवसाचं असते, गोकुळाष्टमीपर्यंत आता झुला उत्सव असते, त्यानंतर होत नाही। म्हणजे काय, 12 महिन्यामध्ये जेवढेही उत्सव येतात तेवढे उत्सव इथं होतात आणि ही एक देवाची कृपा आहे। आमची आता 5 पिढी झाले, आमची 5 पिढी आता नवीन पुजारी आलेत, ते देवाची सेवा करतात। मंदिरचं नाव बालाजी मंदिर उर्फ लक्ष्मीनारायण मंदिर आहे। दिवसभर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती। महादेव पवार, KNN City News, बेळगाव।